सदर बाजार पोलिसांनी हातभट्टी दारूची वाहतूक रोखत दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लेप्रसी कॉलनी कुमटानाका सोलापूर येथे एका मोटरसायकलवरून दोन इसम हातभट्टी दारूनं भरलेल्या तीन मोटार ट्युबा घेऊन जात होते. पोलिसांना पाहून त्यांनी हातभट्टी दारूने भरलेली मोटरसायकल एका बोळात घातली, परंतु त्या बोळात पुढे जायला जागा नसल्यानं ते तेथेच थांबले. पोलिसांनीही त्यांच्या मागे गाडी घालताच आयते सावध जाळ्यात अडकलं. त्या दोन इसमांची नावे अशी, मिथुन शंकर राठोड वय 36, भिलसिंग तोळाराम पवार वय 34, दोघेही राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील असल्याचं समजलं. त्यांच्याकडून तीन ट्युबामधून एकूण 230 लिटर हातभट्टी दारू याची अंदाजे किंमत 11,500 रुपये, तसंच मोटरसायकल याची अंदाजे किंमत 32,000 रुपये असा एकूण 43,500 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.